चमचा जीरे, थोड़ीशी मिरची, लसूण, टोमॅटो, कांदा आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि मी गरम करून घेतलेले आहे कडक, ते थोडेसे मोहण्यासाठी मी घालत आहे. आपण मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. लसूण मिरची बारीक झालेली आहे, आता मी हे ह्यामध्ये घालून घेते. आपण आता ह्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो घालून घेऊ. पीठ चांगले मळून घ्यायचे. सगळे साहित्य मिसळून घेतलेले आहे पीठात. आता आपण हा बनवलेला गरगट्टा ह्यामध्ये घालूया. ह्यामध्ये दुसरे पाणी घालायचे नाही. आपण हे पीठ ह्या गरगट्ट्यामध्ये पालकाच्या मळणार आहोत. आपण आता याचे थाले पीठ बनवूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे, त्याला पाणी लावायचे आणि असे हे आपले हे थालीपीठ लाटून घ्यायचे. थोडेसे तेल टाकू, आपण जे छेद केले त्यामध्ये, आणि आपण आता झाकून घेऊया. चांगले भाजले आहे, आता आपण हे करतो. पालकाची थाली पीठ कशी असावी त्यासाठी कपड्याला पाणी लावून घ्यायचे आणि हे असे प्रेस करायचे. पाहिजे तेवढं जाड पात्र बनवता येतं आपल्याला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी. पुष्पा होमवर्क.